नमस्कार आमच्या सगळ्या भाऊ बहिणींना. झालं का नाही सगळ्यांचं जेवण? जेवण तर झालं असेल भाऊ बहिणींना दुपारीच. चहा पाणी. आता आम्ही तर काय हो का, मी तर बसली होती. आज माझं लय भाऊ बहिणींनो म्हणजे त्रास झाला मला डोक्याला. काय काय बुजगुळ्यांमुळं आणि त्यात घरचं बी असतंय थोडं एवढं तेवढं. तर घरचं तर नाही मी जास्त टेन्शन घेत, तुम्हाला तर माहिती आहे. आणि बाहेरचं पण घेत होती पण सोडून दिलंय आता घ्यायचं. आपली जिंदगी आपली तरीके से जी काय जीने की. तर असू द्या. तर सकाळीच मी आले बडबड केली होती एका भुरटीसाठी. त्याच एक भुरटी होती तिच्यासाठी. तर त्याच्यात अजून एक डोक्याला माझ्या ताण केला एक जणींनी. तर भाऊ बहिणीनं हो का, मी आल्यापासून तुम्हाला सांगते हो का, इथं एका जागेवर बसून आहे. आज मला निसती हो का असं गरम कणकणी आल्यावानी होत आहे. दोन तीन दिवस झालेलं आहे, पळापळी झाली, पळ इकडं पळ तिकडं. मग त्याच्यामुळं काय मला म्हणजे असं फिरू सुद्धा वाटाना. आणि आज तुमच्या पूनमताईचं म्हणजे नियोजन झालं होतं जाण्याचं, म्हणजे माझं चाललं होतं की जायचं म्हणून, पण मी आज पण नाही गेली. तर आता भाऊ जय कामावरनं येऊन काय म्हणती की सकाळपासून ननंद हुराळी होती बाया जायासाठी, मोठी ननंद अजून हिथंच हाया खम घेऊन बसली. तर आता तिला काय बोलावं? तर मला काय इथं घर बांधायचं नाही राहायला. आणि जरी घर बांधायचं म्हणलं तरी माझ्या बापाचं घर आहे. तर हिने सांगावं आणि मी जावं असं तर होणार नाही. ही म्हणली जा की मी जाणार. ही कोण आजकालची आलेली 4 वर्षापूर्वीची? आणि ही मला लागली सांगायला जाण्याचं येण्याचं. मला किती दिवस राहायचं, कुठपर्यंत राहायचं, कसं राहायचं, कसं नाही राहायचं, हे माझा प्रश्न आहे. आणि ही मला म्हणती की सकाळपासून हुराळली होती ननंद अजून हिथंच आहे. म्हणजे हिचं म्हणणं आहे का की आम्ही लगेच जावं म्हणून? मी हलणारच नाही अशा तिच्या म्हणण्याने, तर मी जातच नाही. मी हिथंच राहणार, बघू काय करते भाऊ बहिणींना. आणि ती बी तिचं मुंडकं दाबू दाबू तिच्या मुंडक्यावर पाय देऊन खाईन. ती काय लागली सांगायला? आणि मी काय म्हणले जाती, हे काय बसलंय भांडी घासत? भांडी नव तुला चांगला पाळा द्या पाहिजे होता. आणि मी काय म्हणले जाती? आव रॅकची भांडी आणून द्या घासती. रॅकची का म्हण, उद्या खरकाट तुला बघ किती काढून ठेवती मी. नंतर दिसल का इतकं मोठ? तुला नंद जात नंदांचा त्रास नाही ग, त्याच्यामुळे जरा तुला सुस्त या. आणि मला म्हणतीच वय सकाळपासून हुराळी होते अजून हिथंच आहे. मी तर कामाला जायच्या आधी तर मी चालली, मी चालली, मी चालली म्हणलं बरं झालं बाया निघाल्या त्या. तर माझं काम हलक होईल. आता काय बरं तोंडाव पडू पडू करते काम? तोंड फुटलं पार तिचं भाऊ बहिणीला पिंकीच. एवढं तरी पार झोका दिती. 2 मास 4 मासात फरक असतो. आता बाया 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 तोंड फुटलं पिंकीचं काम करू करू. काय 10 बकरे खातात काय 2 माणसं? 10 बकरे खात नाही घास भांडी का नकाना आणख्या कर दुधाचा. तुला जरा नंदाचा नंदापणा दाखवावा लागेल मला. शिर्डीच्या दुधाचा पेत नाही मी. असल म्हैस ज्या प्रभादे म्हैशीच दूध लागतंय सांगा तिला जरा. नाही चहा दिल्या तुला घराच्या बाहेरच, तुझं मुंडकच मुरगाळलं. तिला वाटतंय की माझ्यासारखी कुणीच नाही ना, माझ्यासारखी भाऊजच नाही. आता मी काय येत जात नाही इकडं, त्याच्यामुळे काय हिला काय नंदाच काय सासूरवास असतो ती माहितीच नाही. हा त्याच्यामुळे जरा पावर करते. बघू मी जातच नाही, बघू काय करते मला बघायचंय गडे. काय करते ही ती मला बघायचंय. जातच ना मी हिथंच राहते. हा आणि हिच्या कुंड सगळं काम करून घेते. मग करायलाच आहे नाही तर काय? आमचं भाऊ बायका कशाला करून आणत्यात? नंदाची काम करायची. मग काय नाचाया नाही ते वय उड्या मार राहिला. भाव लगीन करते नंदांची काम कराय भाऊ बहिणी. तुला ना सांगते मी पटकेन उरक्षा करून दे मला. पेक्षा
नाही माझी बायको इथं बायको नाही नवरा म्हण नवरा नवरा हा बायको नसती होत मी कुणाची कधी पैची माझी हा तुझी बायको होती म्हणजे तुझ्या हाताखाली काम कराय मी तुझी बायको होती नवरा राहिला साईडला भाऊ बहिणी नाही त्यांना नंदच लागली माझ्यावर नवऱ्यासारखं हुकूमशाहीची गासगण आमक करगण फल करगण घेऊन यायचा काय उपकार नाही करत बाई आमच्या बापाच्या आमच्या भावाच्या घरी न आलीस तू घरी नाही आली घरी आली म्हणा घरी आली आमच्या घरी आली तू राज्य करायला अव वागिरी तिची ती आता काय करा बाया आणि लांड घेईन येत असते एवढ्या मासात आणि लांड घेईन लांड घेईन नाही खुशाल म्हणती की सकाळपासून हुराळली ननंद आणि अजून हिथच आहे आली बघा एक मागत करीन घेऊन काय भाऊ जाय तोंडावर पडू पडू दो भाऊ जाय मी तोंडावर पडू पडू गेले काय घेऊन आली मला पण द्या मुगच आणलं काय जेवायचं मटकी चपाती लाडू मागत करीन आली झोपीत ना डारा डारा घोरत अंड्या पिंड खाल्लं होत दोन चार अंडी दोन चार अंड्याच्या पोळ्या परत तुम्हाला सांगते उकडलेल्या अंड्याचं कालवण अजून मटकीच्या डाळीचं कालवण मग तरसावानी जरा ढिकणीवानी फुगली ना त्याच्यामुळं जरा पसारली होती आजगराने साब गिळल्यावानी आणि मग ते जवा जिरलं तवा उठली तो का अजून आग पडली पोटात आणि ती काय गोळ्या बी खायच्या ध्यानात नाही म्हणजे माझ्या देखता अंड्याच्या पोळ्या हिंद दाबून ओढून तू म्हणतीस त्या पिंकीच्या गती वाली का काय मग मी खाल्ली होती स्वतः एक अंड दोन अंड्याची पोळी पोळी किती खाल्ली ती अंड्याची तीन कोरा खाल्ली आणि हे जस काला खाल्लं मी भाकर तीन कोरा अंड्याची पोळी म्हणजे थोडी वाटली काय दोन अंड्याची तर पोळी होती त्यातली एक अंडा म्हणजे दीड अंडा खाल्लं तरी म्हणती बाया आम्ही जीवली नाही म्हणजे किती अवघडची गोष्ट आहे भाऊ कुठे गेलाय गुळी जे आणाय लावली भावाला बघायचं ते गुळी बी तिकडं आणि ती बी तिकडंच आहे माझ्या मायरीला बघायचं कोणाला बघायचं नेमकं मी काय काय करायचं काय म्हणली जेवायचं तुला मला नको मी एकदा जेवत असते मी सारखी सारखी नाही जेवत आता मला मेहंदी लावायची दोन तीन दिवस झालं बघा तर मेहंदी सुद्धा माझ्या डोक्याला कोणी लावाना काल इकीनं भाचीनं मेकअप जी केला ती एखादी काय म्हणतात का नाही हडळ असल्यावानीच मेकअप केला बघती तर काय वा वा हे काय आज बी केला होता तिने टिकल्या हित लावलं होत काल बी तेल लावला मी अर्धी केस तुडली तिला मेकअप आर्टिस्टच बनवायची पण तुम्हीच सांगा भाऊ बहिणीनं हिला पटलं का ह्या भाऊजाईला असं म्हणायला सकाळपासून ननंद हुराळी होती तू काच म्हणली मला नेट पडलं म्हणून कशाचं नेट पडलं का तुला कामाचं नेट कामाचं नेट पडलं मी हसून बोलते आता फायदा घेऊ नका काय मग काय रडून बोलशील का रडून बोलशील का आणि अंगाव घेऊन मी तुला अंगाव तर घेऊ दिलं पाहिजे ना तिथं आली तर तिथं चावडी पशी राहत जा योग्य चांगला सल्ला दिला आली तर चावडी पशी राहत जा तिथनच मायार बघत जा कोण कसं करतय कोण काय करत पिंके तुला जर माफी पाहिजे असली तर चहा करून द्यावा लागल गरगरीत नाही तर मी तुला जगू द्यायची नाही हा इथं तवर नीट हा बहिणीला थांबा आमच्या आयडीवर व्हिडिओ काढते यांचा गोऱ्या चेहऱ्याचा काळा पडदा काढते थांबा गोऱ्या चेहऱ्यावरचा काळा दाखवते मला आहे ना मेहंदी लावायची या किती दिवस झालं हो का केसाच शिपूट झालंय पण मेहंदी मेहंदी करते त्या गाडी आणली एखादं गुरकीनं जात मेहंदी घेऊन येत तर का पिंके मेहंदी लाव म्हणत मला आता पिंका कामाची पिंका गेली सकाळ कामाला काय सकाळचं तेवढं जाते वय दिवस एक वाजता घरी काय सांगाव भाऊ बहिणीनो हाय ते बरं हाय जिथं जाव तिथं तीच तारा हा कोण सुखानी देत का आपल्याला
कोणी नाही देत सुकं कोणी कोणाचं नाही रडत पडत भांडत तंडत तर काढावंच लागते नाही आज चहा मस्त पैकी पीत येतो का लय वाढवशान झालं एक तर गोळी आणायला लावला ते तिकडच तवर मी निम अर्ध टोक काढलं बघा की पुरीला लय अवघड आहे जावाच्या पुरी बरं लावली तिला आणखी कसले ते खुशाल अगं त्याला फोन तरी कर सका भाव असून तुमची काळजी करत नाही मी कुणाची कोण भाऊज आहे तरी सगळ्याची तुमची काळजी घेते मला वरण बोलताय वय तुम्ही भाऊ काय बरं आता करावं तू मांडीव घेऊन आम्हाला अंगड टकूच घालून झोक्यात टाकून बाळ तियाला आणि मालिश करूनच झोक्यात टाकून हलवून झोपावते बरं राय बाया भाव बहिणीनं हे दडून खाऊ नको ग समोर बसून खा बिटकूच्या बाटल्या पाजू पाजू आता बाळस आणणार बरं तू आमच्या आईने कसा आव्याला पाजला होता बिटकू बाळस नको तुम्हाला बाळस आणून ठेवलेला आहे त्यामुळे लय नको भाऊ बहिणी म्हणते तिला बाळस आणला त्यामुळे हा एवढंच भारी बाळस आहे ती कमी कराय बघा मला नव्हतं तिने पाजलं वाटतं बिटकू मला आता आलंय बाळस पिकू पाजला होता पिकू कसला असतो पिकू पाजला होता सांगते त्या मला तुमची कहाणी लहानपणी पिंकू नव्हता पाजत मारायचा विचार होता काय नो मला आपू चारत कारण की तुम्ही लहानपणी मी लय वैताग दिलाय आईला तुमच्या होय मग काय होय ग म्हातारे दिला वय मी वैताग वैताग तसंच लहानपणी लय दिलाय वैताग रडू रडू कोडू कोडू दिला वय मी वैताग काय केला म्हणून आपू चारत होती वय मला काय का आणि अजून बी तशीच आहे म्हणून म्हणजे लहानपणी कडकडे आता तर लयच बडबडीच आहे काय करायचं मधला पिरेटच गेला होता तेवढा लग्नाच्या आधीचा घुम्यात मला सगळं सांगायचं आता तू चहा करत करत तिने काय काय सांगितलं हित आहे तवरच माझ्या पोरांनी फुगा फुगा कुठला कुणी आणला होता तुमच्या तिघातल्या कुणी फुगा हो सांगितलं होतं फुगा नाही गोंदाच योगाने आणलं होत ती उचलून गोंदान गोंदान काढायचं तिकडच दडून बसली होती कोपऱ्यात घरात मारी एवढीच होती तवा मग सगळे मला सगळ्याची कहाणी सांगितली असं आहे वय बर बर मला चहा करत पप्पा लय ढोलं नव्हतं ज्या वेळेस ती कुठल्या आपल्या गावातलं जिल्हे ढोलं माणूस आहे त्यांच्या पायात घोण आव्या आव्या मायरीचा पप्पा मायरीचा पप्पा नाही मायरीचा पप्पा लहानपणापासूनच आहे असा असा तुला दावते की मी कुठं आहे ती मायाकडे असा हो तवा तर ओळखू बी येत नव्हतं असं तोंड होत लहानपणी कुणाच्या तर पायात गोण मारलं ती लय जाड झालं मग मोठे ती आव्या राजा अग आव्या पप्पा तर असं म्हणून म्हणते भाऊ बहिणी यांचं काय चेहरा काय गोरा चेहऱ्यावरचा काळा पडदा हात वाहिला तुमच्या बर हट आम्ही फेरण दवडी लावून परत गोरा पडदा करून ठेवू आपलं कोळशाचा थर लावून परत काळा पडदा लावून माझा माझा काळा कुठं लावत जावा मागणं होगा गोरा आहे पूर्ण काळा बघा बरं किती भारी भांडे घासते अगदी तिच्यासारखे घासते की नाही माझा ती तवा लय हलका झाला म्हणून त्याला काळा करते असं नाही नाही दिख मी आहे बघा किती चकचकीत आहे चहा पेऊ दे भाऊ बहिणी नुसतं काम काम करते पण नुसतं मला भांडते का बघा हे आल्या ए काय काम करते हिंडतीस इकडे तिकडे काम करते भांडते त्या काय भांडणं ही भांडते आम्हाला जावा म्हणून पण आम्ही हालत नाही ती तर नाहीच नाही हालत पण मी पण नाही हालत मी आम्ही म्हणावं घेतलं या तिला तर कुणी हाणून लावले तर हे हलणार नाही इथून ती पायपिनी जरी तिला कुणी धुतली ना तरी ते हालत नाही आणि माझं तर काय मी जायची बर का पण मी पण ह्या वेळेस जरा खमच घेतलं मी बी हालतच नाही आता जीवते लाडू खाती
परत अजून काय काय खाते ग? झोपले होते, भूक लागते मला झोपेत उठल्यावर. असं ना, हे काय लय काय काय खाते. पण बहिणीला खा सुद्धा म्हण ना. खा म्हणते का? तूच म्हणते आता मी एकदा जेवल्यावर जेवत नाही परत. ती मला म्हणते खा वाहा बहिणी. आता तिचं म्हणणं पण मोडाय आहे ना. थांब जरा, घर घर दुधाचा चेहरा का लाडू आहे का? लाडू आहे. ये 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 मला चहा प्यायचाय. चल लागतो दोडक्याच ती आहे का? चला भाऊ बहिणींनो, संध्याकाळ झाली. आता खातो ओलीचा गासभर तुकडा योगीच्या नाद वाद. चला पिंके लाडू खायला. माझी मनचीला अजून उद्या ननंद हुराळलेली अजून येतच आहे. ये मला हुराळाय लावती बघितलं का? नाही धरून हिला दोघीनं घरात कुचला. मग काय हालायचंच नाही. मी तर मन सांगते काय कटाळली पाहिजे ती. 12 महिने 18 महिने बघू की किती काम करते ती. बघू दे आम्हाला बी दिसत. तू ये म्हण तिच्या मनी मला सांगते फिंकतेल काहीतरी करायला. म्हणून आम्ही ती उस्तर भाकर खाल्ली नाही. पण हा आम्ही बी ती आल्यावर वाढून घेतलं तिच्या कुंड. नंदा कशाला केल्यात नंदा? होय मेकअप आर्टिस्ट कुठे गेला काय? न आज मेकअपच नाही आमचा. लवकर जेवत नाही भाऊ. माझं तर दुपारी 2 ला असत. 2:30-3 जेवण असत. आणि त्या सकाळी खाल्लं होतं मी बिस्किट. मी तर काहीच नव्हतं. चहा तरी पेला होता का? काहीच नव्हतं. मी खात सुद्धा नाही काय सकाळचं. ते खात नाही. मी खाते बाय. मला सकाळी मी 2:30 मी चहा बिस्किट ही खाते. पण डाएट पासून नव्हतं. पण आता डाएटच गेलंय कुठं. डाएट पवाय गेलं.